नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अँकर मध्ये आपलं स्वागत करते. आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा. इस्रायलने आपल्या पोलिसांच्या सुटकेसाठी मोहीम सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून इस्रायलकडून मध्य गाझामध्ये हवाई हल्ले केले जात आहेत. इस्रायलच्या या बचाव मोहिमेचे यश म्हणून काल 4 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्ध ही नवीन गोष्ट नाही. दोन्ही देश रोज एकमेकांवर गोळ्या झाडतात. आता अलीकडेच इस्रायलने गाझामधून 4 पोलीस ठेवलेल्यांची सुटका केली आहे. पण या हल्ल्यात इस्रायली सैन्याने 210 लोक मारलेत, यात 400 जण जखमी झालेत. गाझामध्ये इस्रायली हल्ल्यादरम्यान पॅलेस्टाईन समर्थकांनी काल अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. डोक्यावर हमासचे बँड बांधलेले आणि पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवताना लोक दिसलेत. गाझामधील आक्रमणाच्या वेळी इस्रायलने मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलला काळ्या सूचीत टाकल्या. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार इस्रायल व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्रांनी हमासलाही लिस्ट ऑफ शेम मध्ये समाविष्ट केलाय. खलिस्तानी समर्थकांनी इंदिरा गांधींच्या हत्येचं पोस्टर लावल्याबद्दल कॅनडातील मंत्र्यांनी संताप व्यक्त केला. हिंसाचाराचे समर्थन केले जाऊ शकणार नाही आणि आपल्या देशात हिंसाचाराला प्रोत्साहन देणं कधीही मान्य नाही, अशा शब्दात कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डोमॅनिक लेबनाईट यांनी खलिस्तानवाद्यांना खडसावलंय. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात संशयित अतिरेक्यांनी 2 पोलीस चौक्या, वनविभागाचे 1 कार्यालय आणि किमान 70 घरे जाळली आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अतिरेक्यांच्या या हल्ल्यानंतर तणाव वाढला असून पोलीस अधीक्षकांवर बदलीची कारवाई करण्यात आली आहे. कोणताही खटला छोटा किंवा मोठा नसतो या सूत्रावर भारतातील न्यायव्यवस्था काम करते. न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक पीडित व्यक्तीला न्याय मिळण्याचा अधिकार आहे, तसेच न्याय वेळेत मिळणेही गरजेचं असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलं. ब्रिटनमधील सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठ अध्यक्षांच्या न्यायदान कक्षात काल एका कार्यक्रमाला संबोधित करताना धनंजय चंद्रचूड म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी शेअर बाजारात अचानक घसरण झाली आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं होतं. आता याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अधिवक्ता विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली आहे. आंध्र प्रदेशात मागील सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण नवीन सरकार कायम ठेवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी तदेपाचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी केली आहे. आमचा मुस्लिम आरक्षणाला विरोध नाही, त्यांना शिक्षण व नोकरीतील आरक्षण पुढेही सुरूच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली आहे. काल सायंकाळी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित काँग्रेसच्या खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील प्रस्ताव मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडला होता. या प्रस्तावाला काँग्रेसच्या खासदारांनी एकमताने मंजुरी दिली आहे. लोकसभेत 10 वर्षांनंतर विरोधी पक्ष नेत्याची निवड केली जाणार असून हे पद आता राहुल गांधींनी स्वीकारावे अशी जोरदार मागणी काल झालेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. या प्रस्तावाचा विचार करून निर्णय घेऊ असं राहुल गांधींनी नेत्यांना सांगितलंय. जमीन घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने माजी रेल्वे मंत्री व राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह अन्य 78 जणांविरोधात 2500 पानांचं आरोपपत्र पतियाळा हाऊस न्यायालयात दाखल केलंय. T20 विश्वचषक 2024 17वा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात शनिवारी रात्री 8 जून रोजी बार्बाडोस मधील किंग्स्टन ओव्हल येथे खेळला गेलाय. या सामन्यात ऍडम जंपाच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर कांगारूंनी 36 धावांनी विजय मिळवलाय. T20 विश्वचषक 2024 सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये खेळवला जातोय. दरम्यान आणखी एक महत्वाच्या स्पर्धेच्या तारखा आता समोर आल्यात. बिग बॉसच्या अहवालानुसार ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान आयोजित केली जाऊ शकते.
मराठी चित्रपटांनी साता समुद्रापार चित्रपट महोत्सवांच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली आहे. या पुढचे पाऊल म्हणून आता अमेरिकेत मराठी चित्रपट महोत्सवांचं आयोजन केलं जाणार आहे. मराठी चित्रपट निर्माते अभिजित घोलप यांनी सुरू केलेल्या नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन या संस्थेच्या वतीने 27 ते 28 जुलै दरम्यान कॅलिफोर्निया येथे मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.